इयत्ता आठवी प्रकरण दहावे बघतोय आपण आणि दहाव्या प्रकरणामध्ये सशस्त्र क्रांतिकारी चळवळींचा इतिहास आपण अभ्यासतोय. आपण बघितलं की स्वातंत्र्य मिळवण्याचं जे कार्य सुरू झालेलं होतं ते कार्यामध्ये आता त्यावेळेच्या राष्ट्रीय सभेच्या युवकांनी तरुणांनी सशस्त्र क्रांतिकारी लढा उभारण्याचं कार्य हाती घेतलेलं होतं. मग अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये वासुदेव बळवंत फडके नावाचे जे होते क्रांतिकारक, या क्रांतिकारकाने सशस्त्र लढा देण्याचं ध्येय समोर ठेवून ब्रिटिशांविरुद्ध लढा सुरू केला होता. ब्रिटिश साम्राज्याशी लढा देण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील जे रामोशी बांधव होते यांना अगोदर वासुदेव बळवंत फडके यांनी संघटित केलं, त्यांना प्रेरित केलं ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी. आणि या रामोशी बांधवांनी मग ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध मोठं बंड पुकारलं. झालं असं की ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना अटक केली, त्यांना त्या कारागृहामध्ये एडच्या कारागृहामध्ये त्यांची रवानगी केली आणि 1883 मध्ये एड नावाच्या कारागृहामध्ये त्यांची तिथं मृत्यू झाला. स्वातंत्र्यासाठी अशा प्रकारे सशस्त्र लढा जो होता तो वासुदेव बळवंत फडके यांनी उभारलेला आपल्याला दिसून येतो. त्याप्रमाणेच चाफेकर बंधू यांचं सुद्धा कार्य आपल्याला क्रांतिकारी कार्य बघता येईल. आता चाफेकर बंधूंचं कार्य कशा स्वरूपाचं होतं तर बघा, ज्याप्रमाणे आज आपण COVID-19 या आजाराची साथ बघितली संपूर्ण भारत देशाने म्हणा किंवा जगाने, मग तसल्याच प्रकारे त्यावेळेस प्लेग या आजाराची साथ आलेली होती. त्यावेळेचा ब्रिटिश अधिकारी होता रॅड, आता त्यावेळेचा कमिशनर जो होता रॅड याला एक जबाबदारी दिलेली होती की प्लेग आजाराची साथ आटोक्यात आली पाहिजे, परंतु आपल्या पदाचा आपल्या अधिकाराचा त्याने दुरुपयोग केला आणि भारताविषयी अगोदरच द्वेष मानत असल्यामुळे भारतीय लोकांवरती त्याने जुलूम आणि जबरदस्ती केली. प्लेग नावाचा रोग आटोक्यात आणायचा होता, परंतु जुलूम आणि जबरदस्ती त्याने भारतीय नागरिकांवरती केली. चाफेकर बंधूंनी ठरवलं की भारतीयांवरती जुलूम आणि अत्याचार करणारा हा जो रॅड अधिकारी आहे त्याचा आपण बदला घेतला पाहिजे. त्याचा बदला घेण्यासाठी या बंधूंनी 22 जून 1897 रोजी रॅडचा वध केला. वध केला म्हणजे वध आपण दृष्ट प्रवृत्तीचा करत असतो, त्याचा त्यांनी वध केला. या कामी चाफेकर बंधू जे होते दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर आणि वासुदेव चाफेकर या तिघा बंधूंनी आणि त्यांचे जे एक चौथे सहकारी होते महादेव रांडे या सर्वांनी यशस्वी जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे या सर्वांना ब्रिटिश शासनाने पकडलं, फाशीवरची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली आणि एकाच घराण्यातील तिघ भावांना हुतात्मा तिथं पत्करावं लागलं. याच प्रकारे आपण जर बघितलं तर बिहारमध्ये जे बिरसा मुंडा होते या बिरसा मुंडा या आदिवासी नेत्यांच्या नेतृत्वाखाली सर्व आदिवासींनी सुद्धा उठाव केलेला आपल्याला दिसून येतो. अशाच प्रकारे तत्कालीन परिस्थितीमध्ये सशस्त्र क्रांतिकारी चळवळ संपूर्ण भारतभर आपल्याला सुरू झालेली दिसून येते.